सांगा आई, फक्त मला तू मारू नको. हा आई बरोबर आहे, माझ्या कपड्याचा खर्च जास्त येतो म्हणून तू मारत असशील ना. कपड्याचा खर्च जास्त येतो आई, तुझ्या जुन्या साड्या असतात ना, त्या जुन्या साड्या मी टेलर कडे घेऊन जाईल आणि सांगेल त्या टेलर दादाला, दादा या साडीचा कपडा शिवून द्या मला, या साडीचा ड्रेस शिवून द्या. हा आई बरोबर आहे, माझ्या हुंड्याला खूप पैसे लागतायत म्हणून तू मारत असशील ना. आई माझी हुंड्याची चिंता करू नको बरं. शनिवारी मला अर्धी सुट्टी असते, रविवारी पूर्ण सुट्टी असते. शनिवारी 12 वाजता शाळा सुटली ना, तुझ्यासोबत खुरपायला येईन आई, तुझ्यासोबत सोयाबीन काढायला येईल, तुझ्यासोबत कापूस वेचायला येईल आई. शनिवारी अर्धा दिवस काम करेल, रविवारी पूर्ण दिवस काम करेल आई, आणि दीड दिवसाची मिळालेली हजरी मी गल्ला साठवून ठेवेल आणि लग्नाच्या वेळेला गल्ला फोडून तुला हुंड्याची मदत करेन ग आई, फक्त मारू नको. आई आई काळजी करू नको बरं का, तुला क्षण क्षणाला कामामध्ये सुद्धा मी मदत करेन बरं. आई मी शाळा जरी शिकत असले ना, सकाळी झाडलोट करून जाईल, शाळेतून आल्यावर सुद्धा राहिलेलं तुझं काम करेल आई. मला माहिती आहे तुला शेतात जायची घाई असते, वाटलंच धुणं धुवू नको तू आई. मी 4 वाजता आल्यावर मी धुणं धुवून टाकते, फुकटचा घास मी मरेपर्यंत खाणार नाही. एवढं सांगूनही आई ऐकत नाही, मुलीच्या लक्षात आल्यानंतर ते बापाकडे जाते आणि बाबाला म्हणते, बाबा निदान तुम्ही तर बाबा खरं सांगू का तुम्हाला, बापाचं नाव मोठं करायचा अधिकार फक्त मुलीला आहे. स्वाभिमानाने सांगेल 10वीच्या परीक्षेमध्ये मराठवाड्यातून काय महाराष्ट्रातून पहिली येईन मी, दिवस रात्र अभ्यास करेन बाबा आणि तुमचं नाव मोठं करेन. कमीत कमी तुमच्या नावासाठी तरी या चिमुकलेला मारू नका म्हणते. आईही ऐकत नाही, बापही ऐकत नाही, तेव्हा मुलींचा नाव इलाज होतो. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारं जर कोणतं पात्र असेल तर ती मुलगी असते. तुम्ही जर नांदेडला गेला तर आला नाही तर बाप आल्याशिवाय, बापाला जेव घातल्याशिवाय मुलगी कधी जेवत नाही महाराज. मुलगी तरुण वयात आली, आता तिच्या लग्नाचा विषय सुरू असताना बाप कोपऱ्यामध्ये बारीक तोंड करून बसलेला असतो. मुलगी बापाकडे पाहते, बाबाला बोलते, बाबा तुम्ही असे निवांत का बसलात, असे स्वस्थ का बसलात, का चिंता करता तुम्ही सांगा ना. बाप सांगतो, पोरी तुझ्यासाठी लग्न पाहायचंय पण ती माणसं 10 लाख रुपये हुंडा मागतात, माझी तेवढी ऐपत नाही. मुलगी बापाला म्हणते, बाबा 10 लाख रुपये घेणाऱ्या श्रीमंत मुलाची मला गरज नाही, मजुरी करणाऱ्या घरात द्या, पण माझ्या बापाला दुःख होता कामा नये म्हणते. लग्न व्हावं महाराज, लग्न लागलं आणि नांदायला जाताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मुलगी बापाकडे पाहत असते. विदाईचा कार्यक्रम होतो महाराज, शिवरंजनी सारखा करून रस आळवला जातो. सगळेजण ते गीतही गातात, बाबुल की दुआ ये देखे जा जा तुझको चुकी संसार मिले. मुलगी जेव्हा नांदायला जाते तिला नवीन घरात जायचंय, नवरा कसाय माहित नाही, सासू कसेही माहित नाही, सासऱ्याचा स्वभाव तेही माहित नाही, ननंद कसे हेही माहित नाही, त्या घरात गेल्यानंतर माझं कसं होणार आहे याचा विचार तिच्या मनात नाही, याचा विचार तिच्या मनात नाही. पण जाताना माईच्या गळ्याला पडून रडते, माईला म्हणते, माय ए आई अख्ख्या घराचा स्वयंपाक तू 9 वाजता करते पण 2 वाजेपर्यंत भाकर खात नाही. आई सकाळी सकाळी जेवण करत जा बरं, चालली नांदायला पण विचार करते आपल्या माईचा. लोक वडून बाजूला काढतात, कोपऱ्यामध्ये गुडघ्यात तोंड कोपसून धोतरा धोतरा डोळे पुसत बसलेला बाप असतो. मुलगी बापाच्या जवळ जाते आणि बापाला कडकडून मिठे मारते, बाबा बाबा शुगर आहे बरं तुम्हाला, सकाळी 8 वाजता अर्धी भाकरी खाऊन 2 गोळ्या घ्याव्या लागतात बाबा. मला माहित आहे तुम्हाला शिळी भाकरी चावत नाही, मी तुम्हाला 8 वाजता ताजी भाकरी टाकून देत होते बाबा, पण आईला तुम्हाला ताजी भाकरी तरी नाही देता आली, तर रात्रीची शिळी भाकरी ताकात भिजवून खा, पण वेळच्या वेळेला गोळ्या घ्या बनते. जाते नांदायला, स्वतःचा विचार नाही पण माझ्या बापाचं कसं होईल याचा विचार करणारी जी मुलगी असते ना, ती मुलगी असते हो माय बाप. चला पुढे. मुलगी नांदायला गेली, योगा योगाने तिला राक्षसी प्रवृत्तीची माणसं भेटावीत महाराज. काय कपाळ असेल, ही माळकरी परमार्थी पण ती माणसं मात्र राक्षसासारखी, दुष्ट दुर्जन अगदी जनावराला मारू नये अशा पद्धतीने तिला मारायची ती माणसं.
आणि योगा योगाने आम्ही त्या गावला कीर्तनाला किंवा कथेला जावं. तिला आनंद असतो आज माझ्या माहेरचा महाराज येणार आहे. मग आम्ही विचार केला की चला आपल्या गावची ताई दिलीच भेटून यावं. आम्ही दरवाजा जाऊन पाहावं तेव्हा पाहिल्यानंतर तिचा सासरा तिचा नवरा आणि तिचे सासू जनावरासारखी तिला मारत होती महाराज. मारता मारता आमच्या लक्षात आलं की यांच्या घरात एवढा गोंधळ आहे याच्यापेक्षा आपण न गेलेलं बरं असं म्हणावं माग फिरावं तेवढ्यात तिची नजर जाते बाहेर. मार खात खात आवाज येतो, ए दादा थांब थांब थोडा वेळ, 10 मिनिटात यांचा राग शांत होईल, माझा मार बंद होईल, माझ्या माहेरचा आलेला महाराज आहे, 2 कप दूध पाजल्याशिवाय अर्धी भाकरी म्हणा किंवा चहा पाणी केल्याशिवाय नाही जाऊ देणार, थांब त्याला पांडुरंगाची शपथ आहे. आम्ही थांबतो मग चहा दूध काय ते घेतो. 8 साडे 8 वाजले की तिला म्हणतो ताई आता भजन सुरू झाले जातो आम्ही कीर्तन सुरू करतो. हा जा बरं चांगलं कीर्तन कर, माझ्या माहेरच्या महाराजाचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर परत जाणार आहे का थांबणार आहे? नाही जाणार आहे ते. जा जाताना प्रभास सावकाश कर, ड्रायव्हरला झोप येत असेल तर थोडस थांबून चहा पाणी कर. किती वाजता पोचशील? 3 वाजता घरी पोचतो. मग आराम कर आणि सकाळी 8 वाजता उठल्यानंतर माझ्या आईकडे जा. आणि माझ्या आईकडे जा आणि सांग माझ्या आईला तुझ्या ताईच्या घरी गेलो होतो म्हणून, सांग माझ्या आईला ताईच्या घरी चहा पाणी करून आलो होतो म्हणून. तेव्हा माझी आई तुला विचारेल, सांग रे दादा माझी ताई कशी आहे? तुला पांडुरंगाची शपथ आहे माझ्यासाठी खोटं बोल. मला माहित आहे कीर्तनकार खोटं बोलत नसतात, पण या तुझ्या ताईसाठी खोटं बोल आणि माझ्या माईला सांग तुमची ताई आनंदात आहे. सांगू नको माझ्या माईला माझं दुःख. 10 लाख रुपये खर्च करून माझ्या मायबापाने मला हे घर दिलंय, पण अशी राक्षसी प्रवृत्तीची माणसं माझ्या नशिबात पडली आणि हे दुःख जर मी माझ्या माईला आणि बापाला सांगायला लागलो तर 4 वर्ष जास्त जगणारी माय लगेच जीव सोडून देईल. स्वतः दुःख सहन करते पण स्वतःच्या माईला आणि बापाला कधी आपलं दुःख सांगत नाही. एवढं प्रेम जर कोणाचं असेल तर ते फक्त मुलीच. मी हा प्रसंग सांगत असताना जवळपास 70-80% लोकांचे डोळे भरून आले. तुम्हाला दिसणार नाही पण आज तुमचे डोळे भरून आले म्हणून मला आनंद होणार नाही. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये 4.5 महिन्याचा गर्भ असेल आणि घरातली सगळी माणसं म्हणत असतील आपण तपासायला जाऊ, आणि त्यावेळेला तुमच्यापैकी एखादा जरी उठला आणि खबरदार भागवतामध्ये प्रशांत महाराजांनी सांगितलंय गर्भ तपासायचा नाही, तपासाल तर माझ्याशी गाठ आहे असं म्हणून जर तुम्ही विरोध केला आणि त्या चिमुकल्या लेकराचा जर जीव वाचला तर ते चिमुकलं लेकरं आम्हाला गर्भातून आशीर्वाद देईल. महाराज तुमच्यामुळे माझा जीव वाचला, आमचं चांगलं झालं, तुमचंही चांगलं व्हावं, हा लेकराचा आशीर्वाद जरी आमच्या आयुष्यात मिळाला तर ती माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. दुसरी कोणतीही कमाई करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. माहेर शुक्रदेवजी भगवान रजा परीक्षितेला सांगताय ताईक राजा.